महायुतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार भाजप किती जागा लढणार शिवसेना राष्ट्रवादीपैकी कोणता पक्ष जागा वाटपामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहणार बरं जागावाटपावरून महायुतीमध्ये बंडखोरी होणार का महायुतीमध्ये अनेक जागांवरती एकापेक्षा अधिक घटक पक्षांच्या दाव्याचा पेच कसा सुटणार या आणि अशाच अनेक विषयांवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आपण झिरो अवरमध्ये आमंत्रित केलेला आहे छत्रपती संभाजीनगरहून ज्येष्ठ पत्रकार सुहास सर देशमुख यांना आणि कोल्हापूर या ठिकाणाहून ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरुवातीला आपण छत्रपती संभाजीनगरमधली परिस्थिती जाणून घेणार आहोत ज्येष्ठ पत्रकार सुहास सर देशमुख यांच्याकडून सुहास सर खरंच असा प्रश्न आणि अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये कोणता पक्ष कुणाकडे कोणाचा उमेदवार कुठे उभा राहणार एकंदरीत मराठवाड्याचं जर आपण चित्र पाहिलं तर कशा प्रकारची जागा वाटपाची शक्यता त्या ठिकाणी कुणाला सर्वाधिक फटका बसवू शकतो आणि उमेदवारीवरून कुणामध्ये महाभारत घडू शकतं बघा मराठवाड्यात एकूण शेहेचाळीस मतदारसंघ आहे आणि शेहेचाळीस मतदारसंघांमध्ये महायुतीचा जर एकूण विचार केला तर सव्वीस जागा भाजप लढवित होती आणि शिवसेनेला मिळत होत्या शिवसेना म्हणजे तेव्हाची उद्धव ठाकरेंबरोबर असणारी शिवसेना आता पक्ष मोठे झालेत म्हणजे पक्ष खूप अधिक संख्येनं झालेले आहेत आणि त्या संख्येमध्ये जर गटांचं गटतटांचं सगळं जर पक्षीय बलाबल बघितलं तर असं दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटांच्या ज्या जागा जा जा आहेत त्या सहा आहेत आणि त्या सहा जागांवर जा जा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कुठे कुठे उभारणार असा सगळ्या अर्थाने प्रश्न असेल म्हणजे प्रश्न हा अजित पवार गटाशी संबंधित जास्त आहे आणि त्या सहा जागांमध्ये साधारणतः मगाशी तुम्ही जसा उल्लेख केला आष्टीच्या प्रताप आणि सुरेश धस यांच्या अनुषंगाने तर तिथून कोण उभे राहणार याच्याविषयीचे निर्णय जोपर्यंत आधी होणार नाहीत तर अन्यथा जिथे जिथे असे प्रश्न जन्माला आलेले असते तिथं तिथं बंडखोरीशिवाय तीव्र इच्छा आहे निवडणूक लढवायची आणि अशी माणसं जवळपास सगळ्यांना आता माहीत झालेली आहेत आणि ही माणसं लढवणारच लढवणार आहेत लड� तर त्या सगळीकडे बंडखोरीची शक्यता दिसतेच आहे म्हणजे मराठवाड्यातल्या तर सगळ्या बहुतांश जागांवरची माणसं जवळपास नक्की होत चालली आहेत समजा या पक्षातून नाही मिळालं तर त्या पक्षातून आहे त्या पक्षातून मिळालं नाही तर म्हणजे आता या बसल्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळेल का याची चाचपणी चालली आहे समजा ती नसेल तर उडून दुसऱ्या फांदीवर बसता येईल आपल्याकडे येतो मात्र थोडं पश्चिम महाराष्ट्राबद्दल मला विचारावं असं वाटतं गुरुबाळ माळी सरांना की बंडखोरी तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत अनेक लढती आम्ही दाखवल्या किंवा कशा प्रकारच्या लढती असू शकतात याची शक्यता वर्तवली पश्चिम महाराष्ट्राचं चित्र काय असू शकतं गुरुबाळचं मुळात पश्चिम महाराष्ट्रात बंडखोरीचं निशान समरजित घाटगेनी फडकवलेलं आहे त्याची सुरुवात समरजित घाटगेने केलेली आहे मुळात कोल्हापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी असे धक्के बसतील अशी शक्यता होती आणि ते धक्क्याला सुरुवात झाली आहे समरजित घाटगेनंतर के पी पाटील राधानगरी मतदारसंघातले इच्छुक होते ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे होते त्यांनीही आता महाविकास आघाडीचा रस्ता धरलाय ए वाय पाटील यांनीही रस्ता धरलेला चंदगडमधनं शिवाजी पाटील हे भाजपच्या वतीने इच्छुक होते त्यांना त्या आता तिकीट मिळणार नाही कारण तिथं राजेश पाटील हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळं तेही आता बंडखोरी निश्चितपणे करणार आहेत इचलकरंजी मतदारसंघात प्रकाश आवाडे यांना भाजपचं तिकीट हवं आहे पण तिथं सुरेश हाळवणकर यांना तिकीट भाजपचं हवं असल्यामुळं प्रकाश आवाडे सुद्धा आता ताराणी आघाडीची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे राहुल आवाडींसाठी जसं कोल्हापुरात आहे तसं सांगलीत हीच अवस्था आहे तिथं खानापूर मतदारसंघात वैभव पाटील आणि ब्रह्मानंद पडळकर हे इच्छुक आहेत आणि सुहास बाबर हे विद्यमान आमदार अनिल बाबरांचे सुपुत्र ते इच्छुक आहेत त्यामुळं तिथेही तीच अवस्था आहे सोलापूर जिल्ह्यात ही, ही प्रशांत परिचारक समाधान अवताडे भगीरथ भालके यांच्यामध्ये सामना आहे की नेमकं तिकीट कोणाला द्यायचं सातारा जिल्ह्यात मदन भोसले आणि मकरंद पाटील यांच्या सामना आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात महायुतीमध्ये आता बंडखोरीचं निशाण हे, हे बंडखोरीचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये इच्छा नाही निश्चितपणे महायुतीला हा फटका बसणार आहे कारण त्याची सुरुवात झालेली आहे म्हणजे समरजित घाटगेनी मुहूर्ताचा नारळ फोडला त्यानंतर आणखी दोघं तिघं आता या वाटेवर आहेत की महाविकास आघाडीत प्रवेश करायचा आणि ते फक्त महाविकास आघाडीत का जात आहेत की केवळ तिकीट मिळावं एवढ्यासाठी जातात बाकी त्यांचा उद्देश कुठलाही नाही आपल्याला माहिती तिकीट मिळत नाही हे फायनल झाल्यामुळं ते आता महाविकास आघाडीचा रस्ता आहेत आणि नेमकं महाविकास आघाडीला हेच पाहिजे त्यांना आयते सक्षम प्रबळ तगडे उमेदवार हवे आहेत आणि या बंडखोरीच्या निमित्तानं त्यांना ते मिळत आहेत जे पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या चारही जिल्ह्यात मराठवाड्यातही हीच स्थिती निर्माण होईल असं वाटतं तुम्हाला आघाडीला शरद पवारांनी जो दौरा केला त्या दौऱ्यात निश्चितपणे ही अशीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये पण असणार आहे म्हणजे एकूणच मराठवाड्यातली स्थिती बघितलेली होती तर इथे एक नवीन प्रश्न पण आहे त्याच्या बरोबरीला आरक्षण मागणीच्या अनुषंगाने लोकसभेमध्ये बघितलेला म्हणजे एक 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 उमेदवार जेव्हा पक्षीय उभारलेला असेल तेव्हा दुसरा एक उमेदवार सुद्धा कदाचित जरांगे पाटलाकडून आपल्याला उमेदवारी मिळू शकेल का ह्याची चाचपणी करायला चाललेल्या आहेत <सथ> म्हणजे आत्ता जशी जशी उमेदवारींची मागणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दोन दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस असं सर असं जरी असेल तर आणखी एक त्याच्यात ॲडिशन आहे की आपल्याला मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर आपल्याला तिथंही कुठं नंबर लागतो का असे सुद्धा उमेदवार आम्ही म्हणजे उमेदवार चाचपुणीचे खेळ अशा पद्धतीनं सुद्धा मराठवाड्यात चाललेले आहे बरोबर बघितले तर बंडखोरी ह्या याही पक्षात आहे तशी ती नवीन नवीन उमेदवार सुद्धा आपल्याला काही या निवडणुकांमध्ये बघता येऊ शकतील मराठवाड्यामध्ये ही शक्यता खूप जास्त आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार सुद्धा उभे राहतील असं वाटतं बरोबर आहे म्हणजे बंडखोरी की मैत्रीपूर्ण लढती हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच धन्यवाद सुहास सर आणि धन्यवाद गुरुबाळ सर तुम्ही आमच्याबरोबर झिरो अवारमध्ये जोडला गेलात आणि अगदी थोड्या वेळामध्ये चित्र स्पष्ट केलत काय असेल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये धन्यवाद त्यासाठी ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ